नमस्कार, आपण या ठिकाणी मुलांच्या नावांच्या स्पेलिंग्स तयार करणार आहोत। सगळ्यात पहिलं नाव आहे प्रकाश। आता प साठी आपण या ठिकाणी कोणता अक्षर वापरतो तर पी वापरतो, म्हणून या ठिकाणी आपण पी लिहूया। आता प चा पाय मोडला, या ठिकाणी र आहे प्र, म्हणून र करता आपण आर वापरतो, म्हणून या ठिकाणी आर घेऊया। हे जोडाक्षर आहे प्र आणि अ चा उच्चार आहे म्हणून इथे ए घेऊया प्र। क साठी वापरतो के, कान्यासाठी वापरतो ए आणि शेवटी श आहे म्हणून श करता आपण वापरतो एस एच प्रकाश। अशा प्रकारे आपण हे नाव तयार केलेलं आहे। आता पुढचं नाव आहे तृप्ती। तृप्ती म्हणजे त आहे म्हणून पहिला अक्षर टी घेऊया तृ। या ठिकाणी र चा पण उच्चार होतोय म्हणून आर घेऊया आणि ऊ तृ उकार येतोय म्हणून या ठिकाणी उकारा करता आपण यू लिहूया तृ। नंतर प आणि त जोडलाय, जोडाक्षर आहे प, मग प साठी पी आणि हे जोडाक्षर आहे म्हणून इथे लगेच याला जोडूनच टी लिहायचं आहे तृप्ती। आणि याला वेलांटी आहे, डबल ई लिहिला तरी चालेल किंवा आय लिहिला तरी चालेल तृप्ती। अशा प्रकारे आपण हे नाव तयार केलेलं आहे। आता आ, आ साठी आपण वापरूया ए। नंतर च, च साठी आपण वापरतो सी एच आणि त्याला काना आहे, कान्यासाठी आपण वापरतो ए। नंतर आचार्य, आता य चा उच्चार आहे पण य च्या उच्चार अगोदर र चा उच्चार होतो आचार्य, म्हणून आर अगोदर घ्यायचा आणि य च्या उच्चारासाठी वाय हा शेवटी घ्यायचा आणि त्यानंतर अ चा उच्चार म्हणून ए लिहायचा आणि हे जोडाक्षर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ए लिहावाच लागेल आचार्य। आता पुढचं नाव आहे दुर्वा। द साठी आपण वापरतो डी, द साठी वापरतो डी म्हणून या ठिकाणी कॅपिटल डी। पहिल्या उकारासाठी आपण वापरतो यू दुर्वा। आता वा चा उच्चार आहे परंतु त्या अगोदर र चा उच्चार होतो म्हणून अगोदर आर घ्यायचा आणि व साठी आपण वापरतो व्ही म्हणून नंतर व्ही लिहायचा आणि कान्याकरता वापरतो आपण ए दुर्वा। पुढचं नाव आहे सृष्टी। स साठी वापरतो यस सृ, र चा उच्चार म्हणून आर आणि उकाराचा उच्चार होतोय सृ ऊ, पहिल्या उकारा करता आपण यू वापरतो सृ। ष्टी, श आणि ट जोडलाय, श साठी आपण वापरतो एस एच, जोडाक्षर आहे म्हणून लगेच त्याला खेटूनच किंवा त्याला जोडूनच टी लिहूया आणि उकारासाठी आय लिहूया, डबल ई लिहिला तरी पण चालेल उकारा करता दोन्ही चालतं। आता सृष्टी कैवल्य। क साठी वापरूया के, क वर दोन मात्रे आहेत म्हणून दोन मात्र्यांसाठी असतो ए आय म्हणून या ठिकाणी ए आय। व साठी व्ही, अ चा उच्चार आहे म्हणून ए, ल आणि य जोडलाय म्हणून एल आणि वाय जोडून लिहायचे एल वाय आणि शेवटी य, अ चा उच्चार म्हणून ए कैवल्य। नंतर आहे कल्पेश। क साठी के, या ठिकाणी ल साठी एल आणि इथे अ चा उच्चार आहे म्हणून या ठिकाणी ए लिहूया, ल साठी एल, ल आणि प जोडलाय म्हणून जोडूनच पी पण लिहित आहे मी कल्पे, प ला एक मात्रा आहे म्हणून एक मात्रा करता ई कल्पे, श श करता वापरतो एस एच कल्पेश। अशा प्रकारे आता पुढचं नाव आहे अर्पणा। अ साठी ए, नंतर प आहे पण प च्या उच्चार अगोदर र चा उच्चार होतो अर्पणा म्हणून अगोदर आर आणि त्याला जोडूनच पी लिहायचा आहे अर्प, अ चा उच्चार म्हणून ए। न साठी वापरतो यन म्हणून या ठिकाणी यन, कान्याकरता वापरतो ए अर्पणा। पुढचं नाव आहे दुर्गेश। द साठी वापरतो डी, पहिला अक्षर कॅपिटल, उकारासाठी यू या ठिकाणी आहे, नंतर गेश परंतु दुर्गेश अगोदर र चा उच्चार म्हणून अगोदर आर लिहून घ्यायचा आणि त्याला जोडूनच ग चा उच्चार आहे म्हणून जी पण लगेच लिहायचा दुर्गे, एक मात्र्यासाठी ई दुर्गे
श शेवटी श करता वापरतो एस एच। अशा प्रकारे आपण नावांच्या स्पेलिंग्स तयार करू शकतो, जी की फार सोपा आहे। धन्यवाद।